इचलकरंजीतील पंचगंगा नदीत गुरुवारी दुर्घटना झाली पोहण्यासाठी पाण्यात उतरलेली दोन मुलं बेपत्ता झाली होती त्या दोन मुलांचे मृतदेह आज सापडले तब्बल तीस तास शोध मोहीम सुरू होती मृत्यू पावलेल्या त्या दोघांमध्ये सोळा वर्षाच्या तन्मय संकपाळचा समावेश आहे तर दुसऱ्याची ओळख अजून पटलेली नाही इचलकरंजीतील इथल्या आपल्या मामाकडे आलेल्या तन्मय संगपाळ हा मित्रांसह गुरुवारी दुपारी पंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेला होता मात्र धरणातून सोडलेल्या पाण्याच्या प्रवाहात तो अडकला होता त्यातून बाहेर येता न आल्यानं तो पाण्यात बुडाला त्याचा आरडाओरडा पाहून अन्य एकानं मदतीसाठी नदीत उडी घेतली मात्र दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले याबाबतची माहिती मिळताच महापालिकेच्या आपत्कालीन पथकासह नागरिकांनी गुरुवारी शोधमोहीम सुरू केली गुरुवारी सायंकाळी अंधार झाल्यानंतर थांबलेली शोध मोहीम आज सकाळी पुन्हा सुरू झाली सकाळी साडेसातच्या सुमारास पाण्यात बुडालेल्या एका मुलाचा मृतदेह सापडला मात्र अद्याप त्याची ओळख पटली नाही दरम्यान आपत्ती व्यवस्थापन असलेल्या महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण पथकाला सायंकाळी दुसरा मृतदेह सापडला तो तन्मय संकपाळ याचा असल्याचं स्पष्ट झालं सोळा वर्षाच्या तन्मयच्या अकाली मृत्यूमुळं संपाळ कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय